अक्षय पारे व्हिडिओ क्लिप तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या नगरसेवक अय्याज हलचलला मालेगाव पोलिसांनी अटक केली. त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने मुस्लिमांवर अन्याय होत आहे, यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत हलचल यांनी इतर चौघांच्या मदतीनं 8 नोव्हेंबरला वादग्रस्त व्हिडिओ तयार केला, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आझाद नगर पोलिसांनी व्हिडिओची चौकशी करत नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. हलचल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत, पण MIMचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन आघाडीचे ते समर्थक आहेत. मालेगावमध्ये शुक्रवारी बंदला हिंसक वळण लागलं होतं, मात्र ज्या त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला त्या त्रिपुरात नेमकं काय घडलं, त्रिपुरा कुठे आहे याची साधी माहितीच दगडफेक करणाऱ्यांना नसल्याचा प्रकार चौकशीत पुढे आलाय. अटक करण्यात आलेल्या 22 जणांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ही जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. रात्री 12 वाजेपासून शहरात जमावबंदी लागू केली आहे. वैद्यकीय कारणांना व्यतिरिक्त 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जाण्यास मनाई केली आहे. समाज माध्यमांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नागपूरमध्ये ही अनेक संवेदनशील भाग आहेत, त्यामुळेच नागपुरातही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. एसटीच्या संपाबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शनिवारी सह्याद्रीवर भाजप नेते आणि अनिल परब यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीतही संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेला पांढरा हत्ती म्हणून हिणवलं जाते, मात्र या KDMT परिवहन सेवेचा संपूर्ण बोजवारा उडालेला दिसते. एकीकडे प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाहीये, तर दुसरीकडे परिवहनमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी डेपो बंद पडलेल्या बसेस साइड ब्रेस बदलण्यासाठी आसरा घेत आहेत. सोलापुरातल्या बसस्थानकावर प्रवाशांची दररोज लूट होते. सोलापुरातील बसस्थानकात खासगी वाहनं प्रवाशांची बक्कळ लूट करत असल्याचं निदर्शनास आलंय, तशा तक्रारीही प्रवाशांनी केल्या आहेत. राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये. रविवारी नव्या रुग्णांचा आकडा 1020 वर गेलाय. मुंबईतही 247 नवे रुग्ण रविवारी वाढलेत, तर मुंबईतला रिकव्हरी रेट 97% गेलाय. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर दस्तक या अभियानाला निमगाव पाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रानं सहभाग नोंदवलाय. ग्रामीण भागातून याला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर लासलगाव शहरात मात्र याला अल्प प्रतिसाद मिळतोय. कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसींच्या दोन्ही मात्रा घेणं बंधनकारक आहे. लसीकरण न घेतल्यास वेतन रोखण्याचे निर्देश जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.